नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. आता सविस्तर बातम्या. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. एलआरटी कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अकोला शहरात जय्यत तयारी सुरू. भगव्या पताकांनी सजले शहर. मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईसाठी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उतरण्याचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन. विद्रुपीकरण करण्यात अकोला शहर अग्रेसर. विनापरवानगी जाहिरातबाजी करणाऱ्यांवर कारवाई केव्हा? संदीप पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. अकोला पदाधिकारी यांनी केले स्वागत. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी, नागरिकांना नाहक होत आहे त्रास. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अकोला शहरात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत असून विविध चौकांमध्ये भगव्या रंगाचे ध्वज लावण्यात आले आहेत. प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य फ्लेक्स शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आले आहेत. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा अकोला शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असून यानिमित्त मंदिरांवरही आकर्षक रोषणाई करण्यात आली. चौकाचौकात राम जन्मभूमी देखावा, भगवे ध्वज, श्रीरामांचे भव्य फ्लेक्स, रांगोळ्या साकारल्या जात असून यामुळे अकोला शहरातील विविध रस्ते रामनामाच्या गजराने गुंजणार असल्याची शक्यता आहे. शहरातील जुने श्रीराम मंदिर, श्री राजराजेश्वर मंदिर, तपे हनुमान मंदिर यासह अनेक मंदिरांवर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने शहरात महाप्रसाद वितरण, रामनाम जप व विविध सोहळे पार पडणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा उभा करायचा असेल तर त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विचार केला पाहिजे. आपली राजकीय भूमिका स्पष्ट करून त्यांनी निवडणुकीत उतरावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केले. राज्य शासनाद्वारे मराठा आरक्षणाबाबत फक्त झुलवण्याचे काम सुरू असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता राजकीय मैदानात उतरले पाहिजे असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला. जरांगे पाटलांच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचा आवाज लोकसभेत मांडण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेत गेले पाहिजे. कायदेशीर लढा उभा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भूमिका जाहीर केली पाहिजे असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. अकोला येथे आयोजित एका पत्रकार परिषदेतून ते बोलत होते. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की जरांगे पाटलांनी कुणालाही राजकीय पाठिंबा न देता येणाऱ्या निवडणुकीत स्वतः राजकीय भूमिका घ्यावी. जरांगे पाटलांच्या पाठीशी गरीब मराठ्यांनी पूर्ण ताकदीने उभे राहिले पाहिजे. मुंबई येथे जे आंदोलन होणार आहे तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे. राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत आमदार बच्चू कडू यांच्याकडून जरांगे पाटलांसोबत सुरू असलेली बोलणी अयशस्वी झाल्याची आमची माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचं नेतृत्व उभं राहिले आहे, त्यामुळे श्रीमंत मराठी हादरले आहेत. शासनावरही दबाव टाकला जात असल्याची परिस्थिती आहे. मात्र सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत केवळ झुलवत ठेवले जात असल्याची भावना यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. माझा सल्ला आहे की त्यांनी येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. नुसतंच कुणाला तरी पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामा नये. गरीब मराठ्याचा नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे हा रस्त्यावरनं जागृती होते, लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो, पण कायदेशीररित्याने तो असादा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. नवीन बसस्थानकासमोर उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजीची बॅनर चिकटवण्यात आले आहेत. बॅनर लावणाऱ्यांवर आजवर कुठलीही कारवाई झाली नसल्याने बॅनरबाजी करणाऱ्यांची हिंमत वाढली असून याबाबत ठोस कारवाई करण्याची भूमिका महापालिका कधी घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अकोला शहरात सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स बॅनर व उड्डाणपुलाखालील रंगविण्यात आलेल्या पिलरवर कुणीही जाहिराती लावल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिला होता खरा, मात्र त्याचा फारसा प्रभाव झाल्याचे दिसत नाही. अग्रसेन चौक ते नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून उड्डाणपुलाखाली रंगवण्यात आलेल्या पिलरवर अनेक संघटना, नागरिक व विविध कार्यक्रमास संदर्भातील जाहिराती मोठ्या प्रमाणात चिकटवण्यात आल्या असून त्यामुळे शहराचे सौंदर्य बिघडले असून पिलरवर रंगवण्यात आलेले विविध संदेश व चित्रे यामुळे मिटली आहेत. सध्या शहरात अनेक भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून जाहिराती लावल्यामुळे शहरात वाढलेली अस्वच्छता यावर कारवाई करण्याची तसदी महापालिका आयुक्त व प्रशासन घेईल का अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. बाळापूर मतदारसंघात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे संदीप पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशासंदर्भात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी व महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 25 वर्षांपासून अकोला जिल्ह्याच्या आणि विशेष करून बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारे संदीप पाटील यांनी घरवापसी करीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा प्रवेश झाल्यानंतर ते अकोला येथे आले असता अकोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर अकोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी, अकोला महानगराचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संदीप पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील घर वापसीमुळे आता निवडणुकांच्या तोंडावर बाळापूर विधानसभा मतदारसंघातील आणि एकंदरीत जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणे निर्माण होईल आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होईल असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आपल्या जिल्ह्यामध्ये कमकुवत आहे असं वारंवार सांगितलं जातं, महानगरमध्ये तो किती मजबूत आहे हे महायुतीच्या मेळाव्यामधून आपल्याला दिसलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहामध्ये तब्बल 2000 लोकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याची प्रत्येक नगरसेवकांकडून महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी झालेली गर्दी ही पक्षाची महत्वाची आणि जमेची बाजू ही अकोला महानगरची म्हणता येते. त्या तुलनेमध्ये अकोला जिल्ह्याच्या ग्रामीणची बाजू फार कमजोर आणि कमकुवत आहे आणि ती पूर्ण करायची असेल तर संदीप पाटील सारखा एक चांगला चेहरा आमच्या पक्षात येणं हे मला असं वाटतं आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. तर अकोला महानगराचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संदीप पाटील यांच्या घर वापसीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत झाली असून याचा फायदा नक्कीच आगामी निवडणुकीत होणार असल्याचे प्रतिपादन केले. आजची जी पत्रकार परिषद आहे ती विशेषतः बाळापूर मधील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व असणारे आणि सामाजिक तसेच राजकीय पकड असणारे संदीप पाटील लोड यांचा 2 दिवसाआधी माननीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खरं तर त्यांची घरवापसी झाली आणि त्या अनुषंगानं इथं आज आपल्या पत्रकारांसमोर त्यांचं मनोगत आणि येणाऱ्या काळात त्यांच्या ज्या कल्पना आहेत आणि पक्षाकरता त्यांचं जे योगदान राहील त्याविषयी ते स्वतःच आपल्यासमोर विचार व्यक्त करतील. मी सर्वप्रथम संदीप पाटील यांचं मनपूर्वक महानगर अकोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्या राष्ट्रवादी पक्षात स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात त्यांना त्यांच्या उज्ज्वल राजकीय भविष्याच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे संदीप पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की अजितदादा पवार यांच्यासोबत त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध असून जिल्ह्यात व ग्रामीण भागात पक्षवाढीसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोलजी मिटकरी साहेब, महानगर जिल्हा प्रमुख
विजय रावजी देशमुख साहेब, युवक जिल्हाध्यक्ष रामजी हिंगणकर, अजयजी मते, सचिनजी वाकोडे, प्रकाशजी खाडे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, प्रथम आपण या ठिकाणी मला बोलावलं, सन्मान केला, त्याबद्दल आपले आभार मानतो. झाले विजयरावजी देशमुख साहेब झाले यांनी बऱ्याच दिवसापासून एक हे केलं होतं की बा म्हणजे माझ्यासारखं जर कोणी आलं सोबत तर आम्हाला पण बळ भेटेल. तर याच अनुषंगाने माननीय अजितदादा यांच्यासोबत पण चर्चा झाली. माननीय दादांची आधीच बऱ्याच वर्षापासून दादांच्या सोबत काम केलेलं असल्यामुळे, दादांची सुद्धा कार्यशैली माहीत असल्यामुळे, दादांच्या दादांवर विश्वास ठेवून या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. कोणत्याही प्रकारचा शब्द न घेता जबाबदारी तुम्ही जे देसाल ते स्वीकारून पुढील काम करण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात ग्रामीण भागात महानगरात जशी आहे तशीच ग्रामीण भागात कशी वाढेल याकरिता पूर्ण प्रयत्न करू एवढी ग्वाही देतो. अकोला शहरातील रतनलाल प्लॉट चौक ते उमरीपर्यंतच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत चालली आहे. महापालिकेद्वारे या मार्गावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अकोला महानगरपालिका हद्दीतील चौका चौकात आणि रस्त्याच्या कडेला अतिक्रमणधारकांनी बस्तान मांडले आहे. शहरातील अतिक्रमणांवर महापालिकेकडून तुरळक कारवाई केली जात आहे. ही कारवाई करूनही अतिक्रमणाचा प्रश्न सुटत नाहीये. आता केवळ रस्त्याच्या कडेलाच नाही तर रस्त्यांवर हातगाड्या उभ्या करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अतिक्रमणाच्या समस्येबाबत महापालिका वेळोवेळी मोहीम राबवते, त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न बऱ्याच अंशी कमी झाला आहे. मोहिमेदरम्यान त्यावर नियंत्रण ठेवले जाते, मात्र कारवाईला ब्रेक लावताच रस्त्याच्या दुतर्फा आणि चौक अतिक्रमणांनी वेढले आहेत. अकोला शहरातील रतनलाल प्लॉटपासून पुढे उमरीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. महापालिकेने मनपा शाळेत ओटे बांधून दिले असूनही या मार्केटमध्ये बसण्याऐवजी व्यावसायिक पुन्हा रस्त्यावरच आपली दुकाने थाटत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते, तर दुसरीकडे नागरिक या रस्त्यावरच वाहने उभी करीत असून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. प्रसिद्ध शाळा असल्याने या परिसरात शासकीय कार्यालय व मोठमोठी रुग्णालय असल्याने रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. परंतु वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन उमरी परिसरातील नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी अतिक्रमण करणाऱ्यांवर महापालिकेने कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक, दिग्दर्शक, व्याख्याते विजय सहदेव पोहनकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचत कार्य करणार असल्याचे प्रतिपादन विजय पोहनकर यांनी केले. बारा बलुतेदारांच्या जीवनाचे सखोल अभ्यासक, 800 वर्षाचे बलुतेदार, त्यांचे जीवनमान लिखाण करणारे सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक, दिग्दर्शक, व्याख्याते विजय सहदेवराव पोहनकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे व OBC चे नेते बालमुकुंद भिरड, वंचित बहुजन आघाडीचे गोपाल राऊत, OBC नेते संतोष रहाटे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बारा बलुतेदार संघटनेचे अनिल शिंदे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. विजय पोहनकर हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचे दिग्दर्शक, बारा बलुतेदार महासंघाचे राज्य प्रवक्ता, मनसे माथाडी कामगार सेनेचे माजी विदर्भ संपर्क नेते, मनसे राज्य चिटणीस, भाकर मराठी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता असून 1993 पासून त्यांचा शैक्षणिक चळवळीत सहभाग असून आदिवासी अतिक्रमण वन जमीन धारक चळवळीचे नेते, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आई सावित्रीबाई, राजमाता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उत्तम व्याख्याते म्हणून ते राज्यभरात प्रसिद्ध आहेत. आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश करीत वंचित बहुजन आघाडीचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवत कार्य करणार असल्याचे प्रतिपादन केले.
आम्ही सगळ्या बाराबलुतेदाराच्या संघटनेच्या तर्फे माझ्याकडनं नाव दिलं आणि बालभूकंज भिरळ साहेब यांनी गेल्या 2 वर्षापासून माझ्यासोबत संपर्क ठेवला आणि त्यांचा खूप आग्रह होता की वंचितांना खरा न्याय हाच पक्ष देऊ शकतो. त्यामुळे आम्ही 2 वर्षापासून संपर्कात असता असता साहेबांच्या मार्गदर्शनात मी आज पूर्ण प्रवेश केला. 7 तारखेला श्रद्धे बाळासाहेबांशी माझी 1 तास चर्चा झाली. सगळं सविस्तर राजकीय विषयावर बोलणं झालं. महाराष्ट्रामध्ये 185 मतदारसंघामध्ये बाराबलुतेदार हा आजपर्यंत वंचित राजकीय वंचित राहिलेला मुद्दा आहे. त्या मुद्द्यावर बाळासाहेबांनी प्रखरतेने अभ्यास केलेला आहे. तेच राजकीय आम्हाला आरक्षण देऊ शकतात. तेच बाळासाहेब आहेत की जे आमचा राजकीय प्रवाहात आम्हाला आणू शकतात. त्यांना मला विश्वास पडला की वंचित बहुजन आघाडीत या बाराबलुतेदार संघटनेला किंवा बाराबलुतेदारच्या 18 पगड जातींना सोबत घेऊन राजकीय प्रस्थापित करू शकतात. म्हणून आज आम्ही हा प्रवेश केला. किती लोकांनी तुमच्यासोबत आज बँक आदिवासी समाजातून आहेत, पाटील समाजातून आहेत, धनगर समाजातून आहेत, सगळं जाती पगड 18 पगड जातीतले सगळे लोक आलेले पहिल्यासोबत. असं कुठलं नाही किंवा एकाच जातीचे लोक आहेत. पूर्ण आदिवासींचा खूप महिला आहेत आणि विशेष म्हणजे शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष सुद्धा आलेला आहे तिथं माझ्यासोबत. ओके. एपीएमसीचे माझे संचालक आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, सरपंच आहेत, सगळ्याच स्तरावरचे लोक. ओके. लोकशाही प्रक्रिया व मतदानाबाबत जाणीव जागृती करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयात इलेक्ट्रोलर लिटरसी क्लब स्थापण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व शाळांनी प्रयत्न करावे असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांनी केले. अकोला पश्चिम मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन भवनात लोकशाही प्रक्रिया व मतदानाबाबत जाणीव जागृती करण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदान नोंदणी अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी सुनील पाटील, नायब तहसीलदार गणेश वाठोरकर यांच्यासह मतदारसंघातील BLO, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी श्रीमती भालेराव म्हणाल्या की भावी मतदार असलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. इलेक्टोरल लिटरसी क्लबद्वारे तो शिकवला जाईल. निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाचे महत्त्व जनमानसात रुजविणे आवश्यक आहे. त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. पाटील, वाठोरकर, किशोर चतरकर, अमित उके यांनी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या तासात उके यांनी सर्वांचे शंका निरसन केले. दिनेश सोनुने यांनी प्रास्ताविक केले. अयोध्या येथे 22 जानेवारीला भव्य मंदिरात प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. यात मंगलध्वनी या कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या समारंभात आशा भोसले, अनुराधा पोडवाल आणि शंकर महादेवन यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमात येथील शंतनू नरेंद्र माई हे तबल्याची साथ देणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अयोध्या मंदिराच्या गाभाऱ्यात शंतनूच्या तबल्याचा नाद निनादणार आहे. अयोध्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारोहात विविध राज्यातील मंगलवाद्यांचे वादन करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार संगीत नाटक अकादमी दिल्ली यांचे या कामाकरिता सहकार्य घेण्याचे निश्चित झाले. त्यांनी निवडक कलावंतांची मंगलध्वनी कार्यक्रमासाठी निवड केली. त्यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. त्यात अकोला येथील शंतनू नरेंद्र माई या तबला वादकाला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे निमंत्रण प्राप्त झाले असून शंतनू हे श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जगविख्यात गायिका आशा भोसले, अनुराधा पोडवाल तथा शंकर महादेवन यांना तबल्याची साथ देणार आहेत. महाराष्ट्रातील केवळ 2 जणांची याकरिता निवड झाली आहे. देशातील संगीत क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त 31 जणांची चमू मंगलध्वनी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. शंतनू हे वयाच्या 3र्या वर्षापासून तबला वादन करतात. 12 वर्षापासून ते पंडित योगेश समसी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. ऑल इंडिया रेडिओचे ते ए ग्रेड आर्टिस्ट आहेत. त्यापूर्वी त्यांनी अजय पोहनकर, सुरेश वाडकर यांच्यासारख्या दिग्गज गायकांसोबत साथ संगत केली आहे. वाणिज्य पदवीनंतर त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली असून विविध शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो.
त्यांना मिळालेल्या या संधीनंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अकोलेकरांसाठी ही बाब गौरवाची आहे. नक्कीच आहेच, कारण की राम मंदिराचा हा जो कार्यक्रम आहे हा खूप वर्षांपासून सुरू होता मंदिर स्थापनेचा, तर तो आता त्याची प्राणप्रतिष्ठा व्हायला जात आहे. तर 22 तारखेला तो कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये मला संस्थानाकडनं बोलवणं आलं हे माझं भाग्य आहे, आणि त्यासाठी इतक्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत आशाताई भोसले आणि शंकरजी, शंकर महादेवनजी आणि अनुराधा पौडवालजी यांच्याबरोबर साथ संगत करण्याचा मला योग आला आहे. तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि हा खूप मोठा क्षण आहे. तर हा नेहमी लक्षात राहण्यासाठी आहे, सारखा आहे माझ्यासाठी. महानगरपालिकेच्या वतीने सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत शुक्रवारी जिल्हा न्यायालयासमोरील मैदानावर काही वर्षांपासून ठाण मांडलेल्या नागरिकांना समज देत कारवाई करण्यात आली. काही कुटुंबांची पर्यायी निवारा व्यवस्था करण्यात आली, तर या मार्गावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अकोला शहरात अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर महापालिकेने अनेकदा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे चित्र असताना महापालिकेच्या वतीने सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज जिल्हा न्यायालयासमोरील मैदानावर काही वर्षांपासून ठाण मांडलेल्या नागरिकांना समज देत त्यांनी अतिक्रमण जागेत उभारलेल्या झोपड्यांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. तर शहरात मुख्य रस्त्यांवरील फुटपाथवरही अनेकांनी आपली व्यवसाय थाटले आहेत. तर काही ठिकाणी थेट फुटपाथवर नागरिकांनी ठाण मांडले असल्याने स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. शहरात 1 वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या उड्डाणपुलाखाली काही कुटुंबांनी अतिक्रमण करत आपले संसार थाटले होते. यासोबतच काही मोकळ्या मैदानात अनेक कुटुंब बस्तान मांडले असताना अशा ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कुटुंबांवर कारवाई करत त्यांना पर्यायी निवारा व्यवस्था करून दिल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आशा स्वयंसेवक व गटप्रवर्तकांद्वारे विविध मागण्यांकरिता आंदोलन सुरू आहे. राज्य शासन कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नसल्याने सध्या त्यांचे आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू आहे. परंतु 25 जानेवारीपर्यंत भूमिका स्पष्ट केली नाही, तर बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा आशा स्वयंसेवक यांच्या वतीने देण्यात आला. 12 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत आशा कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता टप्प्याटप्प्याने आंदोलन करत आहेत. आज शुक्रवारी संपाचा 8वा दिवस होता, तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे संतप्त झालेल्या आशा स्वयंसेविका यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. 24 जानेवारीपर्यंत शासनाद्वारे कोणताही निर्णय घेतला गेला नाही, तर 25 जानेवारीपासून आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तकांनी बेमुदत बंद आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. यावेळी आशा कर्मचारी व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अकोला शहरात जय्यत तयारी सुरू. भगव्या पताकांनी सजले शहर. मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईसाठी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उतरण्याचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन. विद्रुपीकरण करण्यात अकोला शहर अग्रेसर. विनापरवानगी जाहिरातबाजी करणाऱ्यांवर कारवाई केव्हा? संदीप पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. अकोला पदाधिकारी यांनी केले स्वागत. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी, नागरिकांना नाहक होत आहे त्रास. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. YouTube चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.